कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमानं चौथ्या वार्षिक तीन दिवसीय कृषी राज्यस्तरीय तरंग कला आणि क्रीडा महोत्सवाचं आयोजन कोपरगाव तालुक्यातल्या कोकमठाण येथील आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये राज्याच्या 34 जिल्ह्यातील 3000 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये 297 महिला खेळाडूंचा सहभाग होता. वैयक्तिक आणि सांघिक अशा खेळांच्या प्रकाराबरोबर सांस्कृतिक स्पर्धेमध्ये पुणे कृषी विभागाच्या कर्मचारी अधिकारी खेळाडूंनी 100 पैकी 81 गुण मिळवून राज्यामध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर 55 गुण मिळवून सोलापूर कृषी विभागानं द्वितीय, 54 गुण मिळवून अहमदनगर विभागानं तृतीय क्रमांक, 43 गुण मिळवून पालघर विभागानं चतुर्थ, 41 गुण मिळवून अमरावतीनं पाचवा, 36 गुण मिळवून ठाणे विभागानं सहावा, तर 35 गुण मिळवून रायगड विभागानं सातवा क्रमांक मिळवलाय. विभागनिहाय यशवंत आणि गुणवंत खेळाडूंचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी संपन्न झाला. कृषी संचालक विजय गावटे, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, संदीप खोते, रफिक नाईकवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी दिलीप झेंडे म्हणाले की कृषी विभागाचे कर्मचारी यांच्यामध्ये या क्रीडा स्पर्धांमुळे खिलाडूवृत्ती निर्माण झाली. कृषी विभागाच्या कामकाजात त्यांच्या हातून कृषी विभागाची आणि या राज्याच्या शेतकऱ्यांची विशेष सेवा घडावी. आत्मामालिक गुरुदेव माऊलींच्या सान्निध्यात अतिशय पवित्र प्रांगणात या स्पर्धा संपन्न झाल्या, त्यामुळे सर्वांचं मनोधैर्य वाढलं आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून विजेत्या खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी रफिक नाईकवाडी म्हणाले की आत्मामालिक ज्ञानपीठ शैक्षणिक आणि क्रीडा संकुलानं राज्यातील कृषी विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांच्या क्रीडा स्पर्धेसाठी सर्व आधुनिक सुविधा पुरवल्यामुळे या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू शकल्या. राज्यातील 3000 कर्मचारी अधिकारी खेळाडूंच्या निवासासह भोजनाची योग्य व्यवस्था करून सांस्कृतिक स्पर्धेमध्ये लागणाऱ्या साहित्यासह अनेक तांत्रिक व्यवस्था करून दिल्यानं खेळाडूंना दिलासा मिळालाय. आत्मामालिक संकुलाच्या वतीनं तब्बल 150 क्रीडा प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तर क्रीडा स्पर्धेसाठी 37 प्रकारचे क्रीडा मैदान सज्ज होते. या भव्य स्पर्धांसाठी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी उपस्थिती लावली. या भव्य स्पर्धा आत्मामालिकच्या प्रांगणात सुरू असल्याचं पाहून मंत्री भुसे म्हणाले की आत्मामालिकनं राज्य कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांसाठी दिलेले योगदान अनमोल आहे. यापुढे राज्यस्तरीय होणाऱ्या स्पर्धांसाठी लागणारा खर्च राज्याच्या कृषी विभागाकडून पूर्ण दिला जाईल असं म्हणत तात्पुरत्या स्वरूपाची मदत म्हणून नामदार भुसे यांनी 50,000 रुपये स्पर्धेसाठी मदत केली. दरम्यान या क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, नवनाथ कोळतकर, विलास नवगे, अशोक आढाव, मनोज सोनवणे, आत्मामालिक शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य सुधाकर मलिक, नितीन सोनवणे, क्रीडा विभागाचे अशोक कांगणे, अजित पवार, शैलेंद्र त्रिपाठी, रवींद्र नेंद्रे, भूषण पाटील, पद्मराज गायके, योगेश निळे, प्रदीप निपुंगे आदींची उपस्थिती होती. सांस्कृतिक स्पर्धेसाठी ओम गुरुदेव माऊलींसह संत परमानंद महाराज, संत विवेकानंद महाराज यांच्यासह सर्व संत मांदियाळी समवेत अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हणुमंत भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोरडे, वसंत आव्हाड, व्यवस्थापक हिरामन कोल्हे आदींची उपस्थिती होती. तीन दिवसीय सांस्कृतिक आणि क्रीडा पुरुष स्पर्धेमध्ये कबड्डीत प्रथम क्रमांक कोल्हापूर, द्वितीय अकोला, तृतीय सातारा, महिलांमध्ये प्रथम पुणे, द्वितीय अहमदनगर, तृतीय सोलापूर, खो खो पुरुषमध्ये प्रथम सोलापूर, द्वितीय सातारा, तृतीय कोल्हापूर, महिला विभागात प्रथम पालघर, द्वितीय पुणे, तृतीय औरंगाबाद, पुरुष व्हॉलीबॉल प्रथम सोलापूर, द्वितीय नाशिक, तृतीय पुणे, पुरुष क्रिकेट प्रथम पुणे, द्वितीय सातारा, तृतीय लातूर, महिलांमध्ये प्रथम पालघर, द्वितीय ठाणे, तृतीय कोल्हापूर. सांघिक खेळाबरोबर वैयक्तिक खेळामध्ये पुणे विभागानं बाजी मारली. विजेत्या संघांचे वैयक्तिक खेळातील विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि सुवर्ण कांस्य पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आज तरंग 2020 ज्या स्पर्धा राज्यस्तरीय कला आणि क्रीडा महोत्सव इथे पार पडलेला आहे, अत्यंत सुंदर अशा वातावरणामध्ये आणि धार्मिक वातावरणामध्ये खूप सुंदर असा कार्यक्रम इथे झालेला आहे. आज पुणे जिल्ह्याने जनरल चॅम्पियनशिपसह 85 गुणांसह ही मिळवलेली आहे. यामध्ये महिला कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम, खो खो स्पर्धेमध्ये द्वितीय, वैयक्तिक स्पर्धेमध्येही अत्यंत चांगल्या प्रकारे सर्व खेळाडूंनी आपले पारितोषिक मिळवलेले आहे. या कॅम्पसमध्ये खूप चांगल्या प्रकारे आयोजन झालेलं आहे. तरी मी सर्व आत्मामालिक ट्रस्टचे तसेच आयोजकांचे खूप सारे धन्यवाद मानते. शासनामध्ये काम करत असताना अधिकारी आणि कर्मचारी यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करून खूप चांगला असा हा उपक्रम पार पाडलेला आहे आणि ह्या माध्यमातून चांगले चांगले खेळाडू आणि चांगल्या प्रकारे सर्वांना एक प्रकारे प्रोत्साहन मिळेल, काम करण्याची खूप सारी एनर्जी मिळेल आणि आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या सेवार्थ चांगल्या प्रकारे काम करू, एवढे बोलून धन्यवाद. तर त्यांनी ही संकल्पना अतिशय उतरून नेली आणि त्यांनी लगेच सांगितलं
की तुम्ही हे करा, जेवढं सहकार्य आहे तेवढं मी करेन, पण हा कार्यक्रम झाला पाहिजे. या निमित्ताने मी दिवशी साहेबांचा मनापासून आभार मानतो. ही संकल्पना त्यांनी प्रिन्सिपलची मान्य केल्यानंतर आपल्या विभागाचे सहसंचालक झेंडे साहेब, सप्रे साहेब यांच्याशी आम्ही प्रायमरी चर्चा केली आणि कार्यक्रम कुठं असावा, साधारण त्याचं स्वरूप काय असावं या बाबतीत त्यांच्याबरोबर मीटिंग घेऊन आमच्या मनामध्ये तीन चार ठिकाणं होते, परंतु त्यापैकी पहिलं ठिकाण मी आणि माझे काही पुण्यातले सहकारी आम्ही इथं कोकम ठाणला आलो आणि प्रायमरी माहिती होती या संस्थेबद्दल, परंतु मला जास्त काही डिटेल माहीत नव्हती. परंतु संस्थेमध्ये आल्यानंतर संस्थेचे जे प्रमुख आहेत कार्याध्यक्ष नंदकुमार सोरवीर साहेबांची भेट झाली. नंदकुमार सोरवीर साहेब हे ॲग्रीबॉस आहेत, आपण सर्वांना त्यांचं काल परवा परिचय झालेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आमचं स्वागत केलं त्यामुळं आम्ही ठरवलं की हा कार्यक्रम आपल्या इथंच घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या क्रीडा प्रकारच्या फॅसिलिटी पाहिल्यानंतर, सर मी फक्त एक मिनिट घेतो, इथं 37 प्रकारच्या क्रीडा फॅसिलिटी आहेत आणि जवळजवळ 150 कोचेस आहेत, 150 आणि या प्रत्येक ग्राउंडवर म्हणजे अगोदर त्यांचं सगळं आम्ही सांगितलं माहिती, आता फक्त पाहुण्याचं सांगतो मी. या शाळेचे म्हटले साहेब, या शाळेचे 80 प्लेयर हे नॅशनल प्लेयर आहेत, म्हणजे वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये 80 प्लेयर नॅशनल प्लेयर खेळतात. तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी आम्हाला सांगितलं की तुम्हाला प्रत्येक ग्राउंड मिळेल, ते मेंटेन असेल, त्याच्यावर ग्राउंड्समन्स असतील, त्याचं मेंटेनन्स ग्राउंड्समनचं, तिथं पाणी मारणं, तिथं प्यायचं पाणी उपलब्ध करून देणं, तिथं कोच देणं, अंपायर देणं, वेगवेगळ्या प्रकारचे स्कोरिंग शीट तयार करणं, हे सगळं आम्ही करू. त्याच्यामुळे या प्रकारचं ज्या ज्या आपल्याला समस्या असतात किंवा ज्याच्या आपल्याला मोठं कष्ट करावं लागतं, ती सर्व जबाबदारी त्यांनी उचलली. त्याचबरोबर जेवणाची जबाबदारी तर तुम्ही आता पाहताय, जेवणाचा काही त्यांचा विषयच नव्हता, जेवण इथे जे ट्रेंड आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण त्यांनी आपल्याला दिलं. मी पाहिलं वातावरण 2-3 दिवसामध्ये इथं आणि त्यांचं सहकार्य, प्रत्येक गोष्ट त्यांनी मनापासून सहकार्याने आपल्याला लक्षात आली असेल, मग त्यांचं जेवण असो, खेळा प्रकारामध्ये त्यांचा सहभाग असो, अंपायर असो, कोचेस असो, स्कोरर्स असो. मित्रांनो, ही जी सर्टिफिकेट द्यायची टीम आहे, जवळजवळ 8-9 लोक तिथं वर कॉम्प्युटर सेक्शनमध्ये काम करतात. आपल्याला वाटतं ते सोपं म्हणजे एवढं सोपं नसते, 1500 सर्टिफिकेट्स आपण तिथे दिलेले. कुणाल जमदाडे, एसएन मीडिया, कोपरगाव.